दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांनी आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसमध्ये 2 टर्म मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. आपण पाहतोय दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांनी आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीमध्येच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. योगानंद हे दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष देखील राहिले, तसंच काँग्रेसमध्ये 2 टर्म मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं.